शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक मध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला। भाजपला शिवसेना फोडायची नाही तर संपवायची आहे, हेच भाजपचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय। तर जे गेले ते पुन्हा निवडून येतील असं वाटत नाही, तर सध्या भाजपचे लोक माझ्याविषयी बोलत नाहीत, त्यांना आता नवे चॉईस भोंगे मिळालेले आहेत, असा घणाघात देखील संजय राऊत यांनी केलाय। पण इकडले सगळे माजी नगरसेवक आता इथे प्रशासक आहे, हे 100% शिवसेनेबरोबर आहेत। महानगरपालिकेची तयारी पूर्ण होते आणि कधी निवडणुका झाल्या तरी नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ताच येईल अशा प्रकारची तयारी सुरू आहे। जर नाशिकचं बोलाल तर नाशिक जिल्ह्याचं बोलाल तर शिवसेना डागच्या झाली, जे गेलेले आहेत ते जरी परत आले असले तरी ते परत विधानसभेत जाणार नाही, हे लोकांनी ठरवलंय, शिवसैनिकांनी ठरवलं। भारतीय जनता पक्षानं माझ्यावरचं बोलणं थांबवलंय, त्यांना 40 नवीन भोंगे मिळालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून ते बोलतायत, ते बोलू द्या। आम्ही शिवसेनेसाठी काय केलं आणि काय करतो हे महाराष्ट्र जाणतो। मी कालही म्हणालो, पहिल्या दिवशी त्यांचं कारण वेगळं होतं पक्ष सोडण्याचं, आता पाचव्या कारणावरती आलेले आहेत की संजय राऊतांच्या संदर्भात ते काही बोलतायत। म्हणून मी काल सांगितलं की तुम्ही एकदा कारण नक्की काय ते शोधा, त्या संदर्भात तुम्ही विचारविनिमय करा सगळ्यांनी आणि त्या कारणाशी ठाम राहा। कारण एकच आहे, भारतीय जनता पक्षाला शिवसेना फोडायची नाही तर शिवसेना संपवायची आहे। जोपर्यंत शिवसेना संपत नाही तोपर्यंत त्यांना महाराष्ट्राचे जे 3 तुकडे करण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही। जोपर्यंत शिवसेना संपवली जात नाही तोपर्यंत मुंबई त्यांना स्वतंत्र करायची आहे ते करता येणार नाही। म्हणून शिवसेना कमजोर नाही तर संपवायची आणि हे जे महाराष्ट्राचे मुंबईचे तुकडे करण्याचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचे त्यांचे धोरण आहे। आता हे 40 लोक जे आहेत स्वतःला मराठी अभिमानी हिंदू अभिमानी म्हणतात, त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली, स्पष्ट केली पाहिजे। सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय त्या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना बहुमताचा ठराव राज्यपालांनी घ्यायला लावणं हे बेकायदेशीर आहे। विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यावी, आम्हाला तारीख द्या हे आम्ही सांगत होतो तेव्हा आम्हाला तारीख देण्यात आली नाही, पण हे सरकार येताच 24 तासात त्यांनी तारीख दिली। राज्यपाल हे स्वतंत्र वृत्तीचे घटनेचं पालन करणारे नाहीत हे सगळ्यांचंच म्हणणं आहे। एकतर्फी पद्धतीनं हे निर्णय घेतले आणि त्यातून या झुंडशाहीतून हे सरकार निर्माण झाले।